कुठल्याही प्रभाग रचना पूर्ण झाल्या तरी देखील बाकीची मतदार यादी आणि बाकीची सगळी प्रोसिजर करायला त्याला काही महिन्याचा काळ जातो. आमचा प्रयत्न असा आहे आणि त्याच्यामध्ये सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी पण त्याला प्रतिसाद दिलेला आहे. त्यांचंही म्हणणं असंच आहे की आरक्षणाचा मुद्दा क्लिअर होईपर्यंत राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नये याबद्दल राज्यातल्या तमाम लोकप्रतिनिधींचं एकमत आहे. त्यामुळं ते एकमत असल्यानंतर हा मुद्दा आता निवडणुकीचा तसा पुढे येत नाही, पण तो अधिकार शेवटी निवडणूक आयोग महाराष्ट्राचे त्यांचा आहे. त्याच्यामध्ये मागं पण आम्ही एक ठराव केलेला होता, तुम्हाला आठवत असेल, गेल्याच अधिवेशनामध्ये त्याच्या की बाबा तुम्ही निवडणुका घेऊ नका असा ठराव केला, कॅबिनेटमध्ये ठराव केला, पण त्यांना स्वायत्तता दिलेली आहे. त्या स्वायत्ततेच्या आधारे त्यांनी त्या निवडणुका घ्यायचं ठरवलं आणि 105 नगरपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आपण सगळ्यांनी पाहिल्या. परत त्याच्यामध्ये काही आरक्षणाच्या जागा होत्या OBC, त्या बाजूला ठेवल्या होत्या, त्या निवडणुका घेतल्या नव्हत्या, परंतु सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर त्याही निवडणुका घेतल्या गेल्या. आता 105 बाबतीमध्ये जे घडलं ते किमान आता राज्यामध्ये 75% निवडणुका होत आहेत ह्या आता टप्प्यामध्ये, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, किमान त्याच्यामध्ये तरी हा अधिकार लोकप्रतिनिधित्व करण्याचा OBC बद्दलचा तो कुठं त्यांचा हिरावून घेता कामा नये. म्हणून राज्य सरकारची भूमिका मी विधान परिषदेमध्ये स्पष्ट केली आणि आमचे मुख्यमंत्री पण त्याच विचाराचे आहेत.